संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे दोन बलाढ्य वाघ असताना शिवछत्रपतींनी बांधलेला रायगड मुघलांच्या जाळ्यात अडकलाच कसा, त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, औरंगाने पाठवलेला नवा सेनापती इतिकाद खान उर्फ झुल्फिकार खान वेड्याच्या कामावर हजर झाला होता. त्याचं वय अवघं 35 पण लढायांचा मोठा अनुभव त्याच्या गाठीशी होता. औरंगाचा सक्का मावसभाव होता तो. जे काम शेजादा आजम सरदार गाजीउद्दीन फिरोज जंग करू शकले नाहीत ते आपण करू ही उमेद बांधून तो आला होता. औरंग्याने पाठ टोपटून त्याची हौसला अफजाई केली होती. औरंग्या त्याला म्हणाला होता, तुझ्या एका धडकेत रायरीचा किल्ला पडेल, काफरांना जिंकून तू खरा गाजी हो. झुल्फिकार खानाने रायगडचा आवाढव्य पसारा आणि त्याची बुलंदी पाहिली आणि तो चकितच झाला. चौफेर खडा टाकलेला उंच पर्वत राजीने गड पूर्ण झाकला गेला होता. त्याच्या चौअंगाला खोल आणि अरुंद दरी होती. त्या जागेत आपल्या 40,000 सैन्याची सोय लावणं हेच खानापुढे एक आव्हान होतं. शेकडो कामाटी, लाकूडतोडे, बेलदार त्याने कामाला लावले. बेसुमार जंगलतोड सुरू झाली. हिरवाईने नटलेल्या रायगडाभोवतीच्या दऱ्या डोंगर लवकरच उजाड दिसू लागले. संभाजी महाराजांच्या मृत्यूने मराठे मोगलून झाले असतील असा औरंग्यासारखाच खानाचाही होरा होता. त्याचा उसान आणखी खस्त करण्यासाठी आल्या आल्या तोफांचा कडकडाट त्याने सुरू केला. किल्ला जेर करण्याचा हा उपाय नव्हे हे त्याला कळत होतं, पण शत्रूच्या कुमकुवत मनस्थितीचा फायदा झाला तर तेवढा करून घ्यावा असा त्याचा उद्देश होता. स्वराज्यातील गद्दारांनी झुल्फिकार खानाला रायगडाच्या आतल्या भागाची मेनाची प्रतिकृती तयार करून दिली होती. रायगडवर टोपा टागून दारूखाना अंबारखाना उडवा म्हणजे मराठे किल्ला आपोआप खाली करतील, वाईचा देशमुख सूर्याजी पिसाळने झुल्फिकार खानाला सांगितले. हा किल्ल्याचा नकाशा पहा, आतल्या समजा मोक्याच्या जागा यात दाखवलेल्या आहेत. बिरवाडीचा देशमुख नरसोजी गायकवाडाने नकाशाचा कागद खानापुढे पसरून रायगडाची रचना त्यांना समजून सांगितली. झुल्फिकार खानाची मर्जी संपादण्यासाठी जो तो गद्दार त्याच्या पुढे पुढे करत होता ते पाहून खान खुशीने दाढीवरून हात फिरवित होता. मनातल्या मनात म्हणत होता, अजीब काफिरोकी नसलं हे, खुलेआम दुश्मन का साथ और बिरादरों को मात देती है. त्याला या माहितीगार माणसांचं मोठं महत्त्व वाटू लागलं. त्यांचं ऐकून फारशी पूर्वतयारी न करताच त्याने आपलं सैन्य थेट रायगडाच्या पायथ्याला नेऊन भिडवलं. मराठे आधी चिडलेले होते, सावताळलेले होते. संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि मानाजी मोरे या तिघांनी खानाची चढाई मारून काढायचं ठरवलं. 3,000 घोडदळ आणि 1,000 पायदळासह रात्री ती मोगलांवर तुटून पडली. तडाख्यासरशी खानाचे कैक शिपाई कंसासारखे कापले गेले. अंधारात सपासप तलवारी चालवत मोगलांच्या पथकांना मराठ्यांनी मागं रेटलं. धनाजी जाधवांनी तर खानाच्या हुजरातीवरच यलगार केला. त्याचे 500 पठाण तुर्क अंगरक्षक खाडकन उडाले. रायगडाच्या परिसराचा नीटसा अंदाज मोगलांना नव्हता, मराठ्यांनी त्यांची दाणादाण उडवली होती. वरून सांगोजी काटकरांच्या तोफा धडाधूम गरजू लागल्या. कर्नाटकी बरकंदाज बाणाइतांनी बंदुकीच्या गोळ्या आणि बाणांचा पाऊस पाडला. चवताळून केलेला असा हल्ला झुल्फिकार खानाने याआधी कधीच अनुभवला नव्हता. आपले मोर्चे, धमधमे, तोफा टाकून त्याला माघार घ्यावी लागली. मराठ्यांनी तोफांच्या कान्यात खिळे ठोकले आणि त्या निकामी केल्या. मागे हटून सुरक्षित जागी आल्यावर झुल्फिकार खान जरासा सावरला. आपलं धाडस अंगाशी आलं, 1,000 शिपाई हकना गमावले याची त्याला खंत वाटली. शिवाय काही चांगल्या तोफा हातच्या गेल्या त्या गेल्याच. हडबडून मागे हटताना दारूगोळा, हत्यार पात्यार, तंबू, जनावरं आणि इतर सामान सुमान अशी मालमत्ताही स्वस्तात आपण शत्रूच्या आदान दिल्याचं लक्षात येताच तो नरसोजी गायकवाड, सूर्याजी पिसाळ यांच्यावर भडकला. काय रे बेवकुपांनो, गड एका धडकेत सर करण्याच्या यकीन आम्हाला देणारे तुम्हीच ना, निकल जाव या असे जाव. जोडा मारावा तसे सर्वजण चेहरा पाडून चालते झाले. नरसोजी वैतागून सूर्याजीला म्हणाला, बायली भाऊबंदाशी विकतच वैर घेऊन यार इराण्याला साथ दिली, पण त्याला त्याची काहीच किंमत वाटत नाही. जातोय कुठं, इथले माहितगार आपणच, आज नाही उद्या त्याला आपली गरज लागणार हे लिहून देतो. आजचा डाव फसला असं समजा. डाव सारखा असा फसू लागला तर खान आपल्याला हकलून देईल पिसाळ. माझं बिरवाडीचं वतन राजाराम महाराज जप्त करून मोकळा व्हायचा, त्या कोण वतनाचा फैसला करणारा तो. या मुलकात आता मोगलाई हुकूम चालतो, सूर्याजीच्या म्हणण्यात तथ्य होतं ते खरंही होतं.
सगळं स्वराज्यच मोगलांच्या ताब्यात गेलेलं. दोन चार गड वगळता मराठेशाहीचा अंमल कुठेच चालत नव्हता. रायगडाचा वेढा पक्का आवळला गेला होता. त्यामुळे आपण आता आतमध्ये अडकून पडू अशी भीती कारभारी मंडळींना वाटू लागली. ते विचार करू लागले. कालचा हल्ला धारकऱ्यांनी मारून काढला, पुढे आणखी 10 हल्ले ते मारतीलच, पण किती काळ हा चमत्कार घडवणार? गडाची आमदरफ्ती थांबली, बाहेरून होणारा उपराळा बंद पडला तर खायचं काय? आतल्या आत कोंडून उपाशी मारावं लागेल. मार आणि येसुबाई मागे म्हणाल्या होत्या, सगळ्यांनी एका जागी गुंतून पडण्यापेक्षा इथून बाहेर पडा. राजाराम महाराजांनी कितीही आडवेडे घेतले तरी त्यांच्याशिवाय तरणोपाय नाही या निर्णयाला कारभारी कधीच आलेले होते. केव्हा एकदा इथून निसटतो असं त्यांना झालेलं होतं. संकटाच्या सावलीमध्ये त्यांचे दिवस कसे बसे जात होते. खाल्लेलं अन्न त्यांना गोड लागेना की ते नीट पचेना. एक दिवस संताजींचा हेर पथकाचा प्रमुख कोकणोबा एक धक्कादायक बातमी घेऊन आला. ती ऐकून संताजी घोरपडे हादरलेस. नीट खात्री केलीस की उगाच असं बोलतोय? मी या उडत्या खबरा कधी आणल्यात का दाजी? बातमी खरी आहे असं खालचा ओढ दाताखाली चावत संताजी म्हणाली. त्या हरामखोर नरशा गायकवाडाची इथवर मजल गेली. अहो, मतलबासाठी ही माणसं काय बी करत्याल? बापाचा गळा कापाया मागं पुढं बघायचे नाहीत. राजाराम महाराजांना सांगायचं म्हणता? यातलं एक अक्षर त्यांना काचा कामा नाही. तू पुन्हा खानाच्या छावणीत जा, बायजावर सगळी माहिती काढून आण. कोकणोबाने आणखी खोलात शिरून तपशील गोळा केला आणि तो संताजींना दिला. त्या दिवशी राजाराम महाराज पागेची पाहणी करायला पाचाडला आले होते. पाचाडला आले की त्यांचा मुक्काम जिजाऊंच्या वाड्यात असायचा. रात्री भोजनानंतर विश्रांतीसाठी ते त्या शयनगृहाकडे निघाले. संताजी घोरपडेंनी त्यांना दुसऱ्या खोलीत झोपायची विनंती केली. महाराजांना कारण कळलं नाही, पण त्यांनी ते मान्य केलं. रात्री वाड्याचे देवडीवरचे पारेकरी बदलले. मध्यरात्री सगळीकडे सामसूम होती. वाड्यात नीरव शांतता पसरलेली आणि थोड्याच वेळात पारेकऱ्यांच्या संशयास्पद हालचाली सुरू झाल्या. एकाने हळूच वाड्याच्या भल्या मोठ्या लाकडी दरवाज्याची आगळं आतून सारली. दुसऱ्याने तो किलकिलास करून मान बाहेर काढली आणि अंदाज घेतला. तिकडे पाचाडच्या खालच्या अंगाला असलेल्या वाडीत काही माणसे दबा धरून बसली होती. पाचाडच्या कड्यावरून खुनेची शीळ घुमताच अंगावर घोंगडीचा भाळ मारून ते सरसर कडा चढू लागले. थोड्याच वेळात वाड्यासमोर येऊन ते उभे राहिले. किलकिलं झालेलं दार उघडून एकेकाने आपलं अंग आत सारलं. खासगी आवाजात पारेकरांशी त्यांचं काहीतरी बोलणं झालं. त्यातले चौघे बलदंड गडी वाड्याचा चौक पार करून ज्योत्यावर आले. चोरट्या चालीने राजाराम महाराजांच्या शयनगृहाकडे त्यांची पावलं पडू लागली. वाड्याला लांबच्या लांब पडवी आणि तिला लागून अनेक खुल्या होत्या. त्यांचे बंद दरवाजे पार करत एकदाचे ते शयनगृहाकडे आले. घोंगड्यांच्या भाळेत लपवलेल्या तलवारी आता त्यांच्या हाती आल्या होत्या. एकाने दार हळू ढकललं, ते उघडत होतं. चौघे पटकन आत शिरले. शमदानाच्या मंद प्रकाशात डोक्यापर्यंत रजई पांघरून झोपलेले महाराज त्यांना दिसले. चौघांनी एकदम झडप घातली. एकाने महाराजांच्या तोंडात बोळा कोंबायचा प्रयत्न केला, दुसऱ्याने त्यांचे पाय धरले. उरलेल्या दोघांनी जवळच्या घोंगड्यांची खोळ त्यांच्या अंगावर टाकली आणि चौघे चमकले. डोळे फाडून ते एकमेकांकडे पाहू लागले. पळंगावर महाराज नव्हते, त्यांच्या आकाराचा कापडी पुतळा तिथे होता. आपल्या कटाचा आधी सुगावा लागलाय हे लक्षात येताच भयाची भावना नागिनीसारखी त्यांच्या मणक्यातून सळसळल्यासारखी झाली. अंगात शिरून जणू ती हाडांना भिडली. पहिलं भान त्यांना आलं ते तिथून पळून झालंच. चौघे दाराकडे धावले, तोच ते धाडकण बंद झालं. बाहेरून कडी लावल्याचा आवाज आला. हातापायात मनमनाच्या बेड्या घातल्यासारखे थिजून ते एकाच जागी उभे राहिले. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. आपल्या आयुष्याचा शेर सरला हे त्यांनी ओळखलं. देवडीवर थांबलेले त्यांचे इतर साथीदार त्यांची वाट पाहत होते. तेवढ्यात वाड्याचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद झाला. सपापून त्यांनी शस्त्राला हात घालीपर्यंत पडवीतल्या खोल्यांची दारे उघडली. काळोखातून 550 मराठे तलवारी घेऊन धावले. हाती नग्न समेश्वर घेऊन महाराजांच्या शयनगृहाकडे उभ्या असलेल्या संताजी घोरपड्यांचा ढाल्या आवाज वाड्यात घुमला. एकालाही जित्ता ठेवू नका, सगळे कापून काढा. वाड्यावरचे फितूर पारेकरी तेवढे जिवंत धरा. क्षणात वाड्यात दंगल माजली. आरडाओरडा किंकाळ्या उठू लागल्या. सफासफ गाव घालून मराठ्यांनी कटवाल्यांची खंडोळी उडवली. वाड्याचा चौक रक्ताने रंगला. त्या गोंधळाने राजाराम महाराज झोपेतून दचकून जागे झाले. बाहेर येऊन पाहतात तर तो मशालींच्या उजेडात विसेक माणसांचे मुर्दे इतरत्र पडलेले त्यांना दिसले. संताजी घोरपड्यांचे हाशम एकेक करून ते उचलून बाहेर नेत होते. हा काय प्रकार आहे संताजी बाबा? त्यांनी विचारलं. काही नाही महाराज, ही माणसं तुम्हाला धरून न्यायला आणि मारायला आली होती. कोणाची माणसं आहे ही? मोगलांची.
मुघलांना मिळालेल्या आपल्याच मराठ्यांची बिरवाडीच्या नरशा गायकवाडाचे लोक आहेत ते. तुमच्या खुनाचा कावा साधण्याच्या निमित्ताने मारायलाच ते इकडे आले होते. कट आपल्यालाच मारायचा होता हे कळताच राजाराम महाराज भीतीने ताठरले. रात्री संताजी घोरपडेंनी नेहमीच्या खोलीऐवजी दुसरीकडे झोपायची विनंती आपल्याला का केली होती हे त्यांना आत्ता कळलं. कटाचा सुगाव तुम्हाला आधीच लागला होता तर. जी महाराज, मग आम्हाला काय नाही सांगितलं? म्हटलं उगीच तुमच्या झोपेचं खोबरं नको, खबरदारीची तजवीज आम्ही आधीच घेतली होती. छान, डोळ्यात तेल घालून आमचं या स्वराज्याचं रक्षण करणारे तुमच्यासारखे लोक असताना अम्मा चिंता कसली? ही गडबड संपली असेल तर थोडी विश्रांती घ्या, अजून थोडं काम बाकी आहे महाराज. आता आणखी काय राहिलं? फितुरांना साथ देणारे आपले पारेकरी जिवंत धरलेत तुमच्या शयनगृहामध्ये, आणखी चौघांना डांबलंय, म्हणजे ते पार आतपर्यंत पोचले होते, आता सापडतील जिवंत. राजाराम महाराज आत निघून गेले. फितुरांना दंडबेडी घालून संताजी घोरपडेंनी अदबखान्यामध्ये फेकून दिलं. कोंडलेल्यांना ताब्यात घेण्यासाठी खोलीचं दार त्यांनी उघडलं. ते चौघे आठदांड मराठे खचून घाबरलेले संताजी घोरपडेंना समोर पाहताच त्यांना नीट श्वास घेता येईना. ताबडतोब मरायचं नसेल तर हातातलं हत्यार खाली टाका. संताजी घोरपडेंच्या आवाजात इतकी जरब होते की हातातल्या तलवारी त्यांनी पटकन खाली ठेवल्या. हशमांनी तत्काळ त्यांच्या मुसक्या आवळल्या. संताजी घोरपडेंनी त्यांना वाड्याबाहेर आणलं, तिथेच त्यांची चौकशी सुरू केली. सगळं खरं सांगाल तर कैदेवर वागेल, खोटं बोलाल तर इथेच गर्दन मारू. वेढा मागे घ्यावा लागल्यामुळे जुल्फिकार खान चवताळला होता. फौजेतल्या मराठा सरदारांवर त्याने आग पकडली. गड वेढा घालून घेता येणार नाही हे पटल्यावर फितुरीने काय सांगतं का याची चाचपणी त्याने सुरू केली. छत्रपती शंभू राजांना धरलं, तसं रामराजांना कैद केलं वा मारून टाकलं की शिबंदी घाबरून गड खाली करेल हे त्याची अटकळ होती. त्याला खुश करण्यासाठी आणि बिरवाडीच्या वतनाच्या लालसेने नरसोजी गायकवाडाने राजाराम महाराजांना धरण्याचा विडा उचलला होता. नुसता धरण्याचा की मारण्याचा, तुम्हाला नक्की काय सांगितलं होतं त्याने? संताजी घोरपडेंनी विचारलं. चौघे चूप झाले. त्यांनी खून करताच हशमांनी टोकदार बर्चीची फाळ त्यांच्या पाठीत घुसवली. चौघे बोंबलून उठले. तुम्हाला बोलतं करायचे खूप उपाय आहेत आमच्याकडे, बोला लवकर, नाहीतर इथल्या इथे बकरासारखा सोलून काढी. सांगतो, मारताना जित्ता धरावा, ते नाही जमलं तर मारावा असा हुकूम होता आम्हाला. कसं मारणार होता तुम्ही त्यांना? गळा दाबून गळा कापून की जमेल तसं? स्वराज्याच्या छत्रपतींना ठार मारताना तुमचे हात अजिबात थरथरले नसते, कापले नसते, नाही का? काय देणार होता तो नरशा त्या बदल्यात तुम्हाला? माफ करा घोरपडे सरकार. चूप चूप, संताजी ओरडले, म्हणे माफ करा हवालदार. जी सरकार, चौघांचा उजवा हात कलम करा. ते ऐकताच ते गायवाया करू लागले. सरकार, खरं सांगितल्यावर कैदेत ठेवायचं कबूल केलंय तुम्ही? हो केलं. मग वर जा आणि देवाकडे आमची तक्रार करा. इथला तुमचा शेर संपला हवालदार. हशमांनी चौघांना खाली पाडलं आणि क्षणार्धात त्यांचे मुंडके उडवले गेले. मित्रांनो, रायगडचा पाडाव करणं इतकी काय साधी सोपी गोष्ट नव्हती. मराठ्यांनी केलेला प्रतिकार आणि यानंतर रायगडचा पाडाव कसा झाला ते सविस्तरपणे आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कळवा आणि आवडल्यास आमचे राजमुद्रा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.